खंडवर्तक आपण पाहिलं आहे आणि आता प्रयत ईश्वरीच्या दिशेने आपण जातोय। आपण आलेल्या सन्मानाने पाहुण्यांचा सत्कार करणारच आहोत, परंतु एक गंभीरतेची बाब म्हणून सांगतो, मला कल्पना उशीर झालेला आहे, परंतु ही फार गंभीर सगळ्यांनी दखल घेण्याची गरज आहे की आज आपल्यात आपण इकडे फ्लेक्स पाहतोय, भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी कुमार भावेश सांदणे आज आपल्यात नाही आहे तो, परंतु मी एक खेळाडू म्हणून नाही महाराज म्हणून एक माणूस म्हणून सांगतो की कृपा करून असं पाऊल उचलू नका। आज सगळ्या खेळाडूंना सांगायचं आहे तो आपल्यात नाही आहे, दुःख होत आहे, म्हणून बघा दरवर्षी म्हणजे सगळ्यांच्या वतीने बोलतोय मी, दरवर्षी एकविरेचा काय जल्लोष असतो बरोबर आहे ना, परंतु यावर्षी आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की इकडे तसे तसा उत्साह राहिला नाही, त्यामुळे साध्या पद्धतीने ही आम्ही टूर्नामेंट खेळवली। तर 2 मिनटं माझ्या मित्रासाठी माझ्या मुलासाठी आपण श्रद्धांजली देऊया, मग आपण सगळ्यांचा सत्कार वगैरे करूया। 2 मिनटं श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं आहे। ओम शांति शांति शांति। लगेच आपण सत्कार समारंभ कोण कोण आहे तुम्हाला आपण प्रायदेश विषयांच्या दिशेने आपण लगेच जातोय। बक्षीस वितरण समारंभ कारण प्रत्येकालाच घाई असते, पाहुणे सुद्धा आहेत आपल्या व्यासपीठावरती। एकवीर स्पोर्टचे विशाल कोळी किंवा जयप्रकाश कोळी आपल्याला विनंती, आपण स्टेजवरती व्यासपीठावरती या। आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा इथे यथोचित शुभ सन्मान करणार आहोत, ज्या स्पर्धेसाठी ज्यांना मोलाचं सहकार्य आणि मदत केलेली आहे असे व्यासपीठावरती सन्माननीय रणजितजी किणी उपस्थित आहे, त्यांना इथे सन्मान केला जाईल। विशाल कोळी यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हा सन्मान, विशेष सन्मान आपण रणजितजी किणी रणजित दादाचा सन्मान इथे केला जातोय, कारण महत्वाचा वेळ आपण दिला आहे। एक तर आपण सहकार्य तर केलेत, पण आज या स्पर्धेसाठी एक महमूल्य असा वेळ, कारण वेळ फॅक्टर पण महत्वाचा असतो, प्रत्येक जण वेळ नाही काढू शकत, पण रणजित दादाने गेले 2 दिवस आपण पाहिले त्या या स्पर्धेसाठी वेळ दिला आणि आज बक्षीस समारंभाचा त्याची उपस्थिती आपल्याला लाभले। त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय बिपिनजी सिंग यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल। शैलेंद्र आहेत, चंद्रेंद्र यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपण पाहतोय। पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित, त्याच मायेची एक उपधार अशी शाल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। त्यामुळे व्यासपीठावरती मान्यवर सन्माननीय निवृत्ती घुसेकर साहेब येत सुद्धा आहेत, त्यांचाही ते सन्मान केला तर अमर कोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। निवृत्ती घुसेकर जे आहेत उपस्थित या व्यासपीठावरती, त्यांचाही यथोचित शुभ सन्मान इथे केला जातोय।
सन्माननीय व्यासपीठावरती आपण बघतो शुभ सन्मान होत असताना त्यानंतर आपण शुभ सन्मान पाहतोय सन्माननीय नरेशजी कंडूसाहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाणार आहे. रुपेश कोळी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. आणि पाहतोय आपण शुभ सन्मान केला जातोय, नरेशजी यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आता पण आता शशिकांतजी भोकाळे साहेब हे तुमचे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. मनोहर रमणे यांच्या हा सर्व सन्मान्य अतिथीच्या वतीने आपण बघतोय हा उपविजेता संघ आहे, रनरअप आहे. दुसऱ्या क्रमांकाचं परदेशी ज्याने पटकावले ते नवघरचा संघ आहे आणि रोख 50,000 रुपये रोख. त्यानंतर आपण जातोय मॅन ऑफ द सिरीज. हा प्रत्येकाला उत्कंठ असते बाबा, आता मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू कुणाकडनं येणार, नागावकडनं येणार, नवघरकडनं येणार का अर्नालाकडनं येणार. नारंगीही तिथे थांबलाय, कारण त्यांना माहिती आता आम्हालाही जायचं आहे, त्याकडं तेही थांबल्यात. पण आता कोणाकडनं येणार, नायगावकडनं येणार, नवघरकडनं येणार का अर्नालाकडनं येणार. चुरस होती दोन खेळाडूंमध्ये, एकाने चांगले गडीबाद केले होते, एकाने चांगले धावा केले होते, पण एकाने ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय, विकेट्सही घेतल्यात, धावाही केल्यात, संघाच्या गरजेच्या वेळेला धावूनही तो आलाय, असा खेळाडू ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द स्पर्धा म्हणजे ज्याला म्हणूया, मालिका वीर ठरलाय, मॅन ऑफ द सिरीज समानकरी तो ठरलाय दुर्गेश इलेव्हन संघाचा मिस्टर विघ्नेश ठरलाय. विघ्नेश आपण या विघ्नेशच्या वतीने ओमकार आपण या रणजीजी किणी आहेत, रणजीजी किणी यांची शुभ असे या मॅन ऑफ द सिरीज ठरलाय या संपूर्ण स्पर्धेचा प्लेअर ऑफ द मॅच. संपूर्ण स्पर्धेतला प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर विघ्नेश सकर्तोडे. चांगला खेळ, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांना चांगला खेळ केलाय, तो आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी संघ ठरलाय. त्यानंतर गेले 3 दिवस आपण स्पर्धा पाहिली, 3 संघांनी क्वालिफाय सुद्धा केलंय, पण या चमचमदार ट्रॉफीपर्यंत नंबर 1 पर्यंत पोहोचण्याचा कालचा दिवस आपण पाहिला. अटीतटी झुंज, 1 नाही 2 नाही 3 3 सामने अशी अटीतटी झुंज जिंकून जो संघ फायनल विजेता संघ ठरलाय आणि तो संघ आहे एकवीरा नायगाव. एकवीरा नायगाव संघ आपण या विजेता संघ जो ठरलाय एकवीरा नायगावचा संघ, अभिनंदन एकवीरा नायगाव संघ. आणि पुन्हा एकदा पाहुण्यांचे मनापासून आभार, सर्व सन्मान्य पाहुणे जो महत्वाचा वेळ आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण समारंभासाठी दिलाय, रणजित दादा, शशिकांत दादा, त्याच्यानंतर सर्वांचं मनापासून आभार आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय, पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय, किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे